बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। घराजवळून जाणाऱ्या विजेच्या वायरचा शॉक लागून महानगरपालिकेमधील सफाई कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला असून खाजप्पा पांडुरंग गजदाने वय वर्ष 53 राहणार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे। घरात पाणी भरताना शॉक लागल्यानंतर संबंधितावर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा गजदाने कुटुंबियांनी घेतला होता। रविवारी मृत खाजप्पा गजदाने यांना सुट्टी असल्याने ते घरीच होते। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घरात पाणी भरताना लोंबणाऱ्या विजेच्या वायरचा त्यांना शॉक बसला, त्यातच ते खाली कोसळले। सदर घटना शेजारील महिलेने पाहिली, त्या लगेच गजदाने यांच्या मदतीला धावल्या। त्यांनी गजदाने यांना स्पर्श करताच त्यांनाही विजेचा जोराचा धक्का बसला। त्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे। सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। कारवाई होईपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता। तर मृताच्या मुलाने सांगितले की आम्ही भाड्याच्या खोलीत राहत होतो, आमच्या घरात वीज कनेक्शन नाही, घटनेच्या वेळी आम्ही कोणीही घरात नव्हतो, आम्ही मेणबत्ती लावून उजेड करतो, MSEB वायरमधून शॉक लागल्यानेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा अशी माहिती आतिश गजदाने यांनी दिली आहे। तर दुसरीकडे महावितरणचे शहर अभियंता यांनी सांगितले की या घटनेची माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयाला दिली असून त्यांच्याकडून तपास होईल, कारणी मीमांसा होईल आणि त्याचा अहवाल येईल। सध्या तरी मयत व्यक्तीच्या घरी वीज कनेक्शनच नाही, घराबाहेरही वायर लोंबकळत होती असे काही आढळून आलेले दिसत नाही। त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि शेजाऱ्यांचे संबंधित अधिकारी जबाब नोंदवतील आणि तसा तपास अहवाल देतील, त्यानंतर कारवाईची दिशा ठरेल अशी माहिती शहर अभियंता आशिष मेहता यांनी दिली आहे। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।